77 दोने 1554 98 दोन 1996 98 त्रिक 2943 98 चौक 1492 98 पंच 1590 98 सक 1970 पाढे जे आहेत पाढ्यांमुळे त्यांचं गणित जे आहे ते गणित फास्ट म्हणजे एकदम जोरा गणितात आम्ही पकड मजबूत केली. गणित विषय आमच्यासाठी सगळ्यात आवडीचा विषय आणि मुलं पटापटा त्यांचा आत्मविश्वास वाढला थोडक्यात. आज पाढे सर्व सगळेच मुलं सगळ्यांचे सर्व झालेत असं नाही. कोणी 30, 50, 60, 100, 150, 250 दोन मुलींचे का आजच्या दिवसापर्यंत 1015 पर्यंतचे झालेत. म्हणजे त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार पाढे घेतले जातात. इथं जबरदस्ती कोणावरती नाही. मी दोन्ही हातांनी एक बाजूनी मराठी आणि एक बाजूनी चित्र काढतोय. मराठी आणि इंग्लिश ही भाषा येतात. कर्सू पण लिहितो दोन्ही हातांनी आणि एक हाताने. मला पाढे 1 ते 82 पर्यंत पाढे येतात आणि राज्यघटनेचे कलम 300 पासून 395 पर्यंत राज्यघटनेचे कलम येतात. आणि जे गणित आहे ते मी दोन्ही हातांनी सोडवू शकतो. मी मला पुढे IAS ऑफिसर व्हायचं आहे. त्याच्यासाठी मी पुढचे जे मॅथ्स असेल किंवा मला पुढे जे लागेल त्याची मी आताच तयारी करेन. भारत देशाला स्वातंत्र्य कधी मिळाले? 15 ऑगस्ट 1947. कलम 52 भारताचे राष्ट्रपती. 1919 संसदेची रचना. पुन्हा प्रयत्न करा म्हणजे छान. मला दाखव म्हणजे शो मी. 2009 मध्ये शाळेची पटसंख्या 9 होती. त्याच्यात 5 मुलं नियमित होते आणि 4 मुलं वडिलांसोबत कामाला शहरामध्ये जायचे. तर जी सुरुवात होती शाळेची गळती होती ती गळती थांबवण्याचं काम केलं. मुलांना जे मुलं रेग्युलर होते ते टिकून कसे राहतील त्याच्यासाठी काम केलं. त्यांची गुणवत्ता वाढवली. पालक जे आहेत ते 2016 आधी मुलांना घेऊन जात होते कामाला बाहेर. परंतु सन 2016 पासून 2 वेळच्या जेवणाची सोय केली. दुसरी गोष्ट मुलांना सर्व लागणारे शैक्षणिक साहित्य पुरवण्याची व्यवस्था केली आणि त्याच्यामुळे पालक निश्चिंत झाले की जेवण मिळतं मुलांना शिक्षण मिळतंय आणि त्याच्यामुळे पालकांची मानसिकता बदलली. तासिका ह्या प्रत्येक कमी वेळेच्या कधी 15 मिनिटाची तासिका आहे, अर्ध्या तासाची आहे, 25 मिनिटाची आहे. आणि तासिका तर असतेच परंतु त्यांचे बसण्याच्या जागा पण बदलतात आणि त्याच्यामुळे त्यांना आनंद मिळतो. त्याच्यामध्येच काही ऍक्टिव्हिटीज आहेत, कौशल्य आधारित शिक्षण आहे, मध्येच पेंटिंगचं असेल, दुसरं काही काम असेल, चित्रकलेचं असेल, म्युझिकचं असेल आणि मग त्यांना आनंद मिळतोय. आजही आम्ही सेंद्रिय शेतीचं ज्ञान मुलांना देतोय. पारंपरिक पद्धतीची शेती न करता आधुनिक पद्धतीची शेती कशी करावी की जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये आर्थिक स्रोत उत्पन्न शेतीतून होईल. मुलांनी वारली पेंटिंग शिकले ते युट्यूबद्वारे शिकले. मुलांनी कर्सू रायटिंग शिकले ते पण युट्यूबद्वारे शिकलेले आहेत. मग जे काही गरजेचे घटक आहेत आजही आम्ही इंग्रजी स्पीकिंगचा 1 तास आम्ही बघतोय व्हिडिओ तो पण ऑनलाईनच बघतोय. तर ह्या गोष्टी आम्हाला ऑनलाईन तितकंच महत्वाचं आहे ऑफलाईनच्या सोबतच. भविष्यामध्ये कधीही कोणतीही गोष्ट विकत घेताना ती गोष्ट आपण जर विकत घेतली आणि उद्या जर आपल्याला विकायची असेल तर आपण नफा झाल्यावरच ती विकू शकतो. आज आमची मुलं अशी आहे अशी तयार झालेली आहे की शहरी मुलांबरोबरीने किंबहुना त्यांच्याही पेक्षा सरस ठरतील अशी मी ग्वाही देतो. पालक कोणी शिकलेले नाहीत. उद्या जर पालकांनी सांगितलं भविष्यामध्ये की मुलांना आता मोठे मुलं झाले आणि त्यांना आता घरी ठेवूया कामाला आम्हाला मदत करण्यासाठी कामाला लागतील तर त्या शिक्षणाला अर्थ नसणार आहे. टप्पा याच्यासाठी की आता मुलांची मोठी काळजी घ्यावी लागणार आहे.
मुलं कॉलेजला कोणत्या कॉलेजला पाठवायचे आणि कोणत्या कोर्ससाठी पाठवायचे, त्याच्यानंतर त्यांना शेवटच्या टप्प्यापर्यंत काय काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी आर्थिक स्रोत कसा उभा करायचा, तर हा आता आम्ही 50% पोहोचलोय. मात्र सगळ्यात मोठं काम अजून बाकी आहे, त्याच्यासाठी अजून आम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे.